करूयात आताच्या सर्वात मोठ्या बातमीनं। बातमी आहे सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येसंदर्भातली। सुशांतच्या आत्महत्येवरती एम्सनं आपला अहवाल सादर केलेला आहे। सुशांतची हत्या नाही झाली तर आत्महत्याच झालेली आहे असं एम्सनं अहवालात स्पष्टपणे म्हटलेलं आहे। एम्सच्या अहवालामुळे सुशांतच्या आत्महत्येवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। अधिक माहिती जाणून घेतो आहोत। भाजपाचे आमदार प्रवक्ते राम कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राम कदम गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलिसांवरती आरोप होत होते, तपास नीट केला जात नव्हता, मात्र अखेरीस सुशांतची आत्महत्या असल्याचं एम्सनं स्पष्ट केलंय। काय पहिली प्रतिक्रिया असेल? नाही, या संदर्भामध्ये अजूनही सीबीआय तपास करत आहे। सीबीआय कडून ते वक्तव्य झालेलं नाही हा पहिला भाग। मुळामध्ये मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचं दृष्ट आहे तर महाराष्ट्र सरकारकडून झालेलं आहे, हे काही आपल्याला नाकारता येणार नाही। पूर्ण देशानं आणि जगभरातल्या लोकांनी पाहिलेलं आहे। मूळ मुद्दा की ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारकडे 65 दिवस तपास होता किंवा अशी कोणती कारणं होती की ड्रग्सच्या संदर्भात जे 19 लोक तुरुंगात। अगदी खरे राम कदम, आपण पाहतो की ज्यावेळेला तपास सुरू झाला होता त्यावेळेला तपास केला जात नव्हता असा आरोप केला जात होता। तुम्ही आता बोलताना आरोप केलेला आहे की मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झालेली आहे, ती राज्य सरकारमुळे झालेली आहे। तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष दावा करते की विरोधी पक्षांनी जे आरोप जे प्रश्न मुंबई पोलिसांवरती उपस्थित केले त्यामुळे त्यांची बदनामी झालेली आहे। माझं पूर्ण होऊ दिलेलं मध्येच टोकलं। मी असं म्हणालो की जे काही आहे सत्य ते येईल जनतेसमोर, पण हे सत्य नाकारता येईल का की जेव्हा महाराष्ट्र सरकारकडे तपास होता तेव्हा ड्रग्सच्या संदर्भामध्ये लपवालपी महाराष्ट्र सरकारनं केली, काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, हे सत्य कसं नाकारणार महाराष्ट्र सरकार? जर तुमच्याकडे 65 दिवस तपास होता। राम कदम, तुम्हाला फक्त एकच मिनिटामध्ये थांबवतो आहे। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांचीही प्रतिक्रिया ऐकूयात। प्रतापजी, पहिली प्रतिक्रिया काय आहे? प्रामुख्याने एम्सच्या शासकीय रुग्णालयाने जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये ही हत्यापासून आत्महत्या हे यावर शिकामोर्तब झालेलं आहे। प्रामुख्याने या सर्व प्रकरणामध्ये जे राजकारण एवढ्या दिवसापासून चालू होत ते खरोखर घृणास्पद होत। वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की ज्या मुंबई पोलिसांनी 26-11 तपासावर स्वतःच्या छाताडावर गोळ्या घालून ह्या मुंबईचं संरक्षण केलं, ह्या महाराष्ट्राचं संरक्षण केलं। कोविडच्या कार्यकाळामध्ये गेल्या अनेक दिवसापासून हे मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस 24 तास कार्यरत आहेत। शेकडो पोलिसांचा जीव गेला ह्या कोविडच्या कार्यकाळामध्ये, तरी सुद्धा सुशांत केसची त्यांनी ज्या पद्धतीनं चौकशी केली आणि सुशांतच्या कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कामावर आरोप करणं म्हणजे निश्चितपणे हे चुकीचं होतं किंवा यामध्ये काहीतरी राजकारण होतं। एक गोष्टीचं मला या दृष्टिकोनात वाईट वाटतं की सुशांतच्या कुटुंबियांनी ज्यांनी मुंबईमध्ये येऊन सुशांतची हत्या नव्हे आत्महत्या असं सांगितलं, लेखी जबाब दिला, परंतु काही राजकीय पक्षांनी त्यांचा सुद्धा वापर ह्या सुशांतच्या कुटुंबियांनी ह्या राजकारणात स्वतःच्या वैयक्तिक राजकारणासाठी केलं, हे दुर्दैव आहे। ठीक आहे, राजकारण केलं गेलं असा आरोप तुम्ही करतायत। राम कदम सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राम कदम, तुम्हाला प्रताप सरनाईकांचा हा आरोप पटतोय का? सत्ताधारी पक्षाचे नेते आमदार प्रताप सरनाईजी यांना या गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल की जेव्हा सरकारकडे याचा 65 दिवस तपास होता, जे अतिशय संवेदनशील गंभीर त्रस्त प्रकरण आहे, तर त्या प्रकरणामध्ये जे 19 लोक तुरुंगात गेले तर ते तुम्ही का लपवलं, कुणाला वाचवायचं होतं? ठीक आहे ठीक आहे, राम कदम, तुमच्या याच प्रश्नांवरती प्रताप सरनाईकांचं उत्तर जाणून घ्या। प्रतापजी, राम कदमांनी जो आरोप केलाय तो तुम्हाला पटतोय की 65 दिवस मुंबई पोलिसांनी कोणताही तपास केला नाही, किंबहुना सुशांतच्या कुटुंबाची तक्रार सुद्धा करून घेतली नाही? बघा, राम कदम खरोखर अतिशय चांगले वकृत्व त्यांच्याकडे आहे, ते चांगल्या प्रकारे मीडियाच्या माध्यमातून बोलू शकतात। त्यांना या गोष्टीची खबर असणं गरजेचं आहे की ही जी चौकशी होती ती ड्रग्सच्या प्रकरणाची चौकशी नव्हती, ही आत्महत्या प्रकरणाची चौकशी होती।
सुशांत दारू किती पितो, किती मुलांची मुलींशी तिचे संबंध आहे, तो ड्रग घेतो की नाही घेतो, हा चौकशीचा भागच मुळात नव्हता. मुळात चौकशीचा भाग होता की त्यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्यावर शिक्कामोर्तबही झालं होतं. फक्त कशासाठी त्यांनी आत्महत्या केली, ह्या आत्महत्येमागेचं कारण काय होतं याची चौकशी पोलीस करत असतो. त्यामुळे ड्रग्ज प्रकरण किंवा ज्या हिरोईन ड्रग्ज घेतात त्याला कोण ड्रग्ज घेतं, दिवसा कोण देतं, रात्री कोण देतो, पवनामध्ये कोण देतं, मुंबईमध्ये कोण देतं, असं नाही. ठीक आहे, त्या ठिकाणी विशेष नव्हता. आपण आपण काम करतो विचारलं सरकारची हॅलो हा बोला प्रतापजी. मला राम कदम यांच्याशी डिबेट करायचं नाही, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या प्रकरणाचं राजकारण ज्या राजकीय पक्षाने केलं, दुर्दैवाने राम कदम सुद्धा त्या राजकीय पक्षाचे नेते आहेत, परंतु खरं ज्या एखाद्या व्यक्तीने जर सुसाईड केली असेल किंवा त्यांनी जर आत्महत्या केली असेल तर त्याचं राजकारण करायची एवढी आवश्यकता नव्हती. दुर्दैव हेच वाटतंय की जी झाकली बूट 1,25,00,000 होती, बिहारचा एक सर्वसामान्य तर मुंबईत येतो आणि त्याच्या पाठीमागे तुम्हाला फक्त एक मिनिट थांबतो. तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये राजकारण झालं, झाकली मूठ 1,25,00,000 झालं असं तुम्ही म्हणताय. हाच आरोप भाजपाकडनं केला जातो. झाकली मूठ 1,25,00,000 यासाठी की सुशांतनं सुसाईड केल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या उघड आल्या होत्या की तो ड्रग घेत होता की दारू पित होता, तो किती मुलींचे त्याचे संबंध होते, किती हिरोईन बरोबर संबंध होते, तो कशा प्रकारे वागत होता, हे सगळे प्रतापजी हाच प्रश्न जो मुद्दा तुम्ही मांडता आहात की झाकली मूठ 1,25,000,000 होती. भाजपनं सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केलाय की कोणाला वाचवायचं होतं म्हणून या प्रकरणाचा तपास केला नाही असं भाजप प्रश्न विचारत आहे. प्रताप सरनाईक यांचा संपर्क तुटलेला दिसतोय. राम कदम आपण पाहिलं, प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मुळातच काय विषय होता तो बाजूला ठेवला गेला होता, नको त्या विषयाचा तपास सुरू झाला असं त्यांचं म्हणणं आहे. हे तुम्हाला पटतंय का? नाही, या विधानातच महाराष्ट्र सरकारला काही ड्रग माफियांना वाचवायचं होतं ते या विधानातून स्पष्ट होत आहे. कारण जेव्हा तपास होता तेव्हा त्यांची नावं लपवली, त्या दिशेने तपास केला नाही. का नाही केला तपास? कुणाला वाचवायचं होतं यांना? काय ड्रग माफियांचे महाराष्ट्र सरकारचे संबंध आहेत? हा जो ड्रग माफियाचा विषय निघाला त्या सुशांतच्या प्रकरणातूनच निघाला ना, त्याच प्रकरणाच्या या फांद्या आहेत ना. मग याच दिशेनं महाराष्ट्र सरकारनं का तपास केला नाही, हा प्रश्न काय चुकीचा आहे? जेव्हा केंद्रीय एजन्सीज आल्या तेव्हा 19 लोक तुरुंगात जातात, अनेक लोकांची चौकशी होते, पण महाराष्ट्र सरकार 65 दिवस शांत बसून राहतं, यांना सगळ्यांना वाचवतं. तर त्याच्यामुळे वाचवा वाचवीचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न हा काही देश आणि दुनियेसमोर लपून राहिलेला नाही. महाराष्ट्र सरकारचे हे जे वाचवण्याचे प्रयत्न ड्रग माफियांना, हे पूर्ण देशासमोर उघड झाले. ठीक आहे, राम कदम तुमची भूमिका तुम्ही मांडलेली आहे. ड्रग्स माफियांना वाचवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांकडनं, राज्यातल्या नेत्यांकडनं झाला असा आरोप तुम्ही केलेला आहे. मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्या नेत्यांचं म्हणणं हेच आहे की सुशांतची हत्या झाली की आत्महत्या झाली हा तपासाचा विषय होता, मात्र हा तपास भरकटलेला होता. आता या प्रकरणावरती एम्सनं अहवाल दिलेला आहे. एम्सनं त्यांचा अंतिम अहवाल सीबीआयकडे सुपूर्त केलेला आहे. सीबीआय आता त्यांच्या अहवालात काय म्हणतंय आणि सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास, या तपासाची फाईल आता बंद होणार की ती अशीच सुरू राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद राम कदम तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण पाहतो आहोत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी आता एम्सनं अहवाल दिलेला आहे. सुशांतची हत्या नाही झाली तर सुशांतची आत्महत्याच झालेली आहे असं एम्सनं आपल्या अहवालात म्हटलेलं आहे. या सगळ्या प्रकारावरती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात. एम्स के डॉक्टर कहूंगा, लेकिन जब तक हमारे पास ऑफिशियल जानकारी आती नहीं तो उसके बारे में बयान देना ठीक नहीं है. जैसी हमारे पास जानकारी आएंगी तुरंत हम बयान देंगे, लेकिन हम चाहते हैं कि जल्द से जल्द जो इंक्वायरी सीबीआई को दी गई है कि वो इंक्वायरी का रिपोर्ट जल्द से जल्द लोगों के सामने आया है, तो लोगों को पता चलेगा कि ये आत्महत्या है कि हत्या है.